नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हमसिकिंग युट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो ग्रामीण भागात राहत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक जी आर काढण्यात आलेला आहे राज्य शासनाकडून मित्रांनो घरकुल योजनेमध्ये बराचसा निधी हा आवंटित करण्यात आलेला आहे आणि मागील महिन्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती असेल ज्यांची पक्के घरं नव्हती त्यांचं जे दोन हजार चौदाला आपली जी जनगणना झालेली होती त्यामध्ये जे कच्चे घरं होती जी अर्धे कच्चे घरं होते ज्यांच्या घरावरती पत्रे होते त्यांचं नाव आता घरकुल यादीमध्ये येणार आहे त्याच अनुषंगाने मित्रांनो मोठा निधी हा शासनातर्फे आवंटित करण्यात आलेला आहे तर नक्की आता सर्वांना घरकुलाचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो तर काय आहे जी आर पूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो हा शासनाचा जी आर आहे सन दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकापर्यंत प्राप्त केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या दोनशे साठ कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार व राज्य समरूप हिस्सा हा एकशे त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख बहात्तर हजार एवढा निधी वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे मित्रांनो हा महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभागाचा सोळा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी निर्गमित केलेला हा शासन निर्णय आहे मित्रांनो काय आहे शासन निर्णयामध्ये पाहूया आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाकडून सन दोन हजार एकोणीस वीस वर्षात प्राप्त झालेल्या निधी दोनशे साठ कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार एवढा निधी व राज्य समरूप हिस्सा एकशे त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख हजार एवढा निधी असे एकूण मिळून हा जो निधी आहे मित्रांनो कोटी चौऱ्याऐंशी लाख तीस हजार एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्या गावामध्ये आता ह्या गेल्या महिन्यात मध्ये आधार सिडिंगसाठी तुम्हाला बरेचसे ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं असेल तुम्ही आधार सिडिंग केले का नाही तुमच्या गावामध्ये ते आले का नाही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो एवढा निधी आवंटित केल्यामुळे आता प्रत्येकाला घरकुल हे मिळणार आहे मित्रांनो असंच या शासन निर्णयामधून कळत आहे आणि आपल्याला त्या त्या अनुषंगाने आपले आधार सिडिंग पण घेण्यात आलेले आहेत तुमचे घेतलेले आहेत की नाही आधार सिडिंग खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो हेच एक महत्वाची अपडेट होती की घरकुल योजना ही सर्वसामान्य आता लवकरात लवकर पोहोचणार आहे बऱ्याचशा लोकांची यादीमध्ये नाव हे येणार ना आहेत मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये कळवा जर आवडलाच असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी हा शास्त्र निर्णय खाली कमेंट बॉक्समध्ये व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन मित्रांनो भेटूया पुढील अशा नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद